जत्रात येथे बैलाची भव्य मिरवणूक, तब्बल 5,51,000 खरेदी, जत्रात ग्रामस्थ व कब्बुरी कुटुंबियांच्या वतीने मिरवणूक। शेतकऱ्यांचा सर्वात जवळचा मित्र म्हणून आपण बैलाकडे पाहतो। जत्रात येथील संतोष कब्बुरे यांना बैलजोडी संगोपन करण्याचा मोठा छंद आहे। संतोष रामन्ना कब्बुरे यांनी संगोपन केलेल्या बैलाला तब्बल 5,51,000 रुपयाला गिरीश ज्ञानेश्वर शेडगे राहणार पुणे वाकड यांनी खरेदी केले आहे। हा बैल घेण्याचा मुख्य उद्देश प्रामुख्याने शेती मशागतीसाठी आणि संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी रथाची सेवा करण्यासाठी संधी मिळावी आणि शेडगे कुटुंबियाला संत तुकाराम महाराज पालखीची सेवा करण्याची संधी मिळावी यासाठी हा बैल खरेदी केला असल्याचे समजते। तब्बल 5,51,000 रुपयाला खरेदी झालेल्या जत्रात गावातील बैलाची जत्रात ग्रामस्थ व कब्बुरे कुटुंबियांकडून भव्य मिरवणूक काढण्यात आली। यावेळी हलगी तासाच्या गजरात गुलाल उधळण आणि फटाक्याची आतषबाजी करत मोठ्या दिमाखात गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली। यावेळी बैलाचे मालक संतोष कब्बुरे यांनी माध्यमांशी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। आमच्या घराणेशाहीतून आमच्या आजोबा शेती शिंगाडे कब्बुरे यांच्या कालबोधीतून आम्ही बैल खरेदी विक्री आमच्याकडून खरेदी करतात महाराष्ट्रामधून घेऊन आणि आम्ही मोठमोठी बैल खिलार जातीवंत बैल आमच्या कालबोधीत आम्ही मोठमोठी बैल आणतोय आणि विकतोय। हा बैल आम्ही मुजोळ भागात हा बैल आम्ही कंपनी सावकारकडून विकत घेतला होता, खरेदी केला होता। त्यानंतर ह्या बैलाची शिंग एक विचित्र प्रकारची होती। त्यानंतर हा बैल आम्ही शिंग करण्यासाठी आम्ही नावलगी मल्लप्पा यांच्या घरी सोडून ती शिंग व्यवस्थित झाल्यानंतर हा बैल आमच्या घरी आम्ही आणलो। त्यानंतर आणल्यानंतर आमच्याकडून गिरीश ज्ञानेश्वर शर्ये वाकड यांनी हा बैल आमच्याकडून 5,51,000 खरेदी केला आहे आणि हा बैल त्यांनी शेती करण्यासाठी व तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा मान मिळावा आणि त्या शेडगे कुटुंबाला सेवा करण्याची संधी मिळावी यासाठी हा बैल त्यांनी खरेदी केला आहे। त्यानंतर ती शेडगे यांनी याच्या अगोदर सुद्धा आपल्याकडून 8,00,000 बैल घेतला होता। तो बैल गेल्या वर्षी काही कारणास्तव एक्सपायर झाला म्हणून आम्ही त्यांना एक आमची एक जिद्द होती त्यांना अजून एक बैल द्यावं म्हणून आम्ही हा बैल त्यांना भाग दिला आहे। त्यानंतर हा बैल आम्ही घरी आणल्यानंतर एक चुकीची बातमी झाली होती की संत तुकाराम महाराज या सोहळ्यासाठी हा मान अजून मिळाले नाही, हा मान मिळाला म्हणून पेपरासाठी आला पेपरात आलं होतं की काय गैरसमज असून हा बैल गिरीश शिर्गे यांना आम्ही दिलेला आहे आणि त्या शिर्गे कुटुंबाला त्या बैलाची आणि तुकाराम महाराजांची सेवा करण्याची संधी त्या पालखी सोहळ्यासाठी मिळावं यासाठी आम्ही त्यांना बैल दिलेला आहे आणि हा बैल आज आम्ही पुण्याला रवाना करत आहे आणि पुण्यात नेऊन त्यांच्या घरी येणार आहे। यावेळी कब्बुरे कुटुंबियांसह जत्रात ग्रामस्थ उपस्थित होते।